मध्य प्रदेश वराड प्रांतामधले जे वराडे कुणबी आहेत ते वराडे कुणबी, कोकणी कुणबी. माझ्या रत्नागिरीच्या उत्तर भागात आणि कुलाबा जिल्हा म्हणजे आत्ताचा रायगड जिल्ह्याच्या दक्षिण भागातला कुणबी, हे काय आहेत, हे कोकणी कुणबी आहेत. तलेरी कुणबी, तलेरी कुणबी म्हणजे ते आमच्या सोनकोळ्यासारखे आहेत, म्हणजे पब्लिकला समजावं. म्हणजे असे कुणबी, खैरे कुणबी आहेत, पुन्हा पुन्हा घाटुळी कुणबी आहेत, परत खेडुले कुणबी आहेत, हे खरे कुणबी आहेत. आणि हे हे कुणबी हे मराठा समाजाच्या व्यतिरिक्त आहेत, वेगळे आहेत. त्यांचे देवदेवाक वेगळे आहेत, त्यांचा सोयरपण वेगळा आहे, त्यांचा रीतिरिवाज वेगळा आहे, त्यांचं राहणीमान वेगळं आहे. मानववंशास्त्राप्रमाणे त्यांचं स्वभाव, त्यांच्या चेहऱ्याची ठेवण, या सगळ्या गोष्टी डिफरंट आहेत. त्यामुळं हे जे महाराष्ट्रामध्ये ज्या काही एक शब्द धरून ज्या गोष्टी चाललेल्या आहेत, या गोष्टी मला वाटतं हे बघा, कुणाचा प्रश्न आहे हा? हा, त्यांना मुळात ह्या ओबीसी मंडल आयोग तो कधी इम्प्लिमेंट झाला, पहिल्यांदा किती जाती होत्या, त्यानंतर एक्सक्लुजन इन्क्लुजनसाठी स्टेट बॅकवर्ड कमिशन आहे ना, कुणी घातल्या, कशा घातल्या, अचानक नोंदी आल्या, हे काही बोलतात. महाराष्ट्रामध्ये कॉन्स्टिट्युशनल, ज्याला घटनात्मक अधिकार आहे, अशा घटनात्मक अधिकार असलेल्या स्टेट बॅकवर्ड कमिशननी वेळोवेळी त्याचा अभ्यास केला. ते अधिकार आहेत त्या आयोगाला, आणि त्या आयोगाच्या माध्यमातून या जाती जर ॲड होत असतील, की जो आयोग हा आमच्या मंडल आयोग किंवा सेंट्रल गव्हर्नमेंटच्या 1994 पासून ओबीसी संदर्भात जे काही अधिकार मिळाले ओबीसींना, ते आयोग आहे आणि त्या आयोगाचा घटनात्मक दर्जा आहे. आणि कुणी घातल्या, कशा घातल्या, ॲड झाल्या, हे बोलणं म्हणजे पारावरच्या कट्ट्यावर बसून गप्पा मारण्यासारखा प्रकार आहे हा.